नमस्कार, मी विजया बामण। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ चर्चेत। पण जोपर्यंत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जगताप आणि थोरातांसोबत निलेश लंके जुळवून घेत नाही तोपर्यंत तरी लोकसभा अभी दूर आहे असंच म्हणण्याची वेळ निलेश लंकेंवरती येऊ शकते। सुजय विखे पाटलांनी 2019 साली राजकारणाची जी स्ट्रॅटर्जी ठरवली होती तीच स्ट्रॅटर्जी आता निलेश लंकेंनी ठरवलेली दिसते। सुजय विखे पाटील हे 2019 ला जरी भाजप आणि त्यांच्या कमळ या चिन्हावरती निवडणूक लढले असले तरी सुद्धा त्यावेळी सुजय विखे पाटलांना काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा अशा सगळ्याच पक्षांची मदत मिळाली होती। अगदी तेच काहीस आता निलेश लंके घडवून आणू पाहतात। निलेश लंके यांना सध्या जिल्ह्यातील बऱ्याचशा विविध वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलेल्या नेत्यांची साथ मिळते, मग त्यामध्ये राम शिंदे असू द्यात किंवा मग पाथडीचं राजकारणातील व्यक्ती असू द्यात, विवेक कोल्हे असू द्यात किंवा मग बाळासाहेब थोरात असू द्यात, या सगळ्यांची सांगड निलेश लंके यांनी बांधलेली दिसून येते। परंतु यामध्ये एक महत्वाचं नाव अजूनही मागे आहे, ते म्हणजे संग्राम जगताप यांचं। जर संग्राम जगताप यांच्या निलेश लंकेंनी आपल्याकडे वळवलं तर मग शिवाजीराव कर्डिले पाटील यांना सुद्धा आपल्याकडे वळवता येऊ शकतं। शिवाजी कर्डिले यांना स्वतःकडे वळवणं कठीण आहे। सुजय विखे पाटील आणि कर्डिले यांच्यात किती सख्य आहे हे उभ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे आणि नगरकरांना सुद्धा माहिती आहे। परंतु अजून तरी संग्राम जगताप जे आहेत ते फ्रंटवरती आलेले नाही आहे। अर्थात संग्राम जगताप हे ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होते आणि सुजय विखे पाटील भाजपात होते तेव्हा सुद्धा जिल्ह्यामध्ये सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप हे एकत्रितच असल्याचं दिसून आलं होतं। अनेकदा वेगवेगळ्या व्यासपीठांवरती संग्राम जगताप आणि सुजय विखे दिसून आलेले होते। भलेही ते एकमेकांचे परस्पर विरोधी असले किंवा 2019 ला सुजय विखे पाटील संग्राम जगताप अशी लागलेली असली तरी सुद्धा सुजय विखे पाटील निवडून आल्यानंतर संग्राम जगताप यांना विधानसभेवर निवडून जाण्यासाठी आणि त्यांच्या आमदारकीला मदत करण्यासाठी सुजय विखे पाटील यांचा पाठिंबा राहिलेला होता। सुजय विखे पाटील यांच्या पाठिंब्याच्याच बेसवरती संग्राम जगताप हे आमदार झालेले होते। म्हणून तर सुजय विखे पाटील यांच्यावरती गद्दारीचा शिक्का बसलेला होता। त्यांनी स्वतःच्या पक्षातील नेत्यांना पाडलं आणि विरोधी पक्षातील नेत्यांना निवडून आणलं हे संग्राम जगताप आणि सुजय विखे पाटील या दोघांच्या घडीनेच यावरती शिक्कामोर्तब झालं होतं। ज्यावेळी निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये होते आणि संग्राम जगताप हे सुद्धा शरद पवार गटामध्ये होते त्यावेळी सुद्धा सगळ्या नगरकरांना माहिती आहे की संग्राम जगताप आणि निलेश लंके यांचं सूत कधी जुळलंच नाही। दोघंही एकाच पक्षाचे आमदार असताना सुद्धा दोघांमध्ये कधीही सख्य दिसून आले नाही। एवढंच काय, निलेश लंके आणि संग्राम जगताप हे कधी एका व्यासपीठावरती सुद्धा दिसून आले नाही। पण आता विषय हा लोकसभेचा आहे आणि या लोकसभेसाठी निलेश लंकेंना काही जरी झालं तरी संग्राम जगताप यांच्यासोबत जुळवून घ्यावं लागेल। संग्राम जगताप यांच्यासोबत जुळवून घेतलं तर आपोआपच शिवाजी कर्डिले यांच्यासोबत जुळवून घेतलं जाऊ शकतं, परंतु ते सध्याच्या घडीला तरी अशक्य दिसतंय। परंतु निलेश लंकेंनी सुद्धा सध्याच्या लोकसभा निवडणुकांसाठी जपून पावलं टाकल्याची दिसून येत आहे, त्यामुळे भविष्यात ते हे समीकरण जुळवून आणू शकतात। दुसरीकडे महत्वाचा फॅक्टर ठरतोय तो म्हणजे बाळासाहेब थोरात यांचा। विखे आणि बाळासाहेब थोरात या दोघांमध्ये राजकीय वैमनस्य किती टोकाचं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच संगमनेर या ठिकाणी येऊन निलेश लंके यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती आणि तेथूनच लोकसभेची राजकीय खिचडी शिजली गेली होती, त्यामुळे बाळासाहेब थोरातांना आपल्याकडे वळवण्यामध्ये निलेश लंके जरी यशस्वी ठरले असले तरी सुद्धा त्यांना अगोदर नगरमधील राजकीय नात्या गोत्याचं राजकारण यांच्यासोबत सांगड घालून घ्यावी लागेल। नगरमधील राजकीय नात्या गोत्याचं जे राजकारण आहे त्या नात्या गोत्याच्या राजकारणामुळेच अहमदनगरचं राजकारण हे वेगळं ठरलंय। आत्ताच झालेलं अहिल्यानगर यामध्ये नेमकं हे राजकीय नात्या गोत्याचं राजकारण कसं आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात। नगरचं राजकारण हे सगळे सोयऱ्यांचं राजकारण म्हणून ओळखलं जातं। या गणगोताची नगर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा चर्चा होऊ लागली आहे। राज्यातील समीकरणं बदलली त्याचप्रमाणे सगळे सोयऱ्यांचीही गणितं बदलणार का? कोणताही काना मात्रा नसलेला नगर जिल्हा राजकीय गणगोतांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो। सहकाराची पंढरी आणि सगळे सोयऱ्यांमुळे पक्षीय भूमिकेऐवजी आपापसातील सहकार म्हणूनही नगरचं राजकारण चर्चेत आहे आणि त्यामुळेच निलेश लंकेंना नात्या गोत्याच्या राजकारणाला पार करावं लागणार आहे। यंदाही नगरमध्ये सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणाची चांगली चर्चा। राजकारणात नगरच्या सगळे सोयऱ्यांच्या नात्याचं जाळं जास्त करून नगर शहर राऊरी, नेवासा, शेवगाव, पाथडी, संगमनेर आणि कोपरगावात विस्तारलंय।
नगर मधले नेते, राजकीय पक्ष आणि गणगोत नेमकं कसं आहे ते जाणून घेऊयात. संगमनेरचे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे नेते, त्यांच्या भगिनी पाथर्डीच्या भाजपा नेते आप्पासाहेब राजळे यांना दिली. राजळेंच्या सून मोनिका राजळे आधी राष्ट्रवादीत होत्या, आता भाजपच्या आमदार आहेत. आप्पासाहेब राजळेंची कन्या नेवासात ठाकरे गटाच्या शंकरराव गडाखांना दिली. शेवगाव पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यांचे बंधू नरेंद्र गोले शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. घुलेंची एक कन्या नेवासातल्या ठाकरे गटाच्या गडाखांची सून आहे आणि घुलेंच्या दुसऱ्या कन्या कोपरगावचे अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळेंच्या पत्नी आहेत. राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कडिले भाजपात आहेत. त्यांची एक मुलगी नगरच्या संग्राम जगतापांना दिले, जे सध्या अजित पवार गटात आहेत. दुसरी मुलगी नगरच्या कोतकर घराण्यात आहे, जे याआधी काँग्रेसमध्ये होते. आणि तिसरी मुलगी नगरच्या गाडे परिवारात आहे, जे शरद पवारांच्या गटात आहेत. म्हणून नगरच्या राजकारणात काय होईल याचा अंदाज बऱ्याचदा चुकतात. वरवर नाते संबंध आणि राजकीय पक्ष वेगवेगळे वाटत असले तरी आतून सगळे एकच आहेत अशी चर्चा नगरमध्ये नेहमी रंगते. सगळे सोयऱ्यांच्या गणितात सुजय विखे यंदा आघाडीवर आहेत. राजकीय समीकरण बदलल्यामुळे सगळे सोयरेही एकत्र आल्याचं म्हणत बळ वाढल्याचा दावा शिवाजी कडिलेंनी व्यक्त केला. यंदा भाजपच्या सुजय विखेंविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके अशी लढत आहे. नगर लोकसभेत शेवगाव, राऊरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. 2019 भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध संग्राम जगताप लढले होते. विखेंना 7,04,660 तर जगतापांना 4,23,186 मतदान मिळालं होतं. नगर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभांचं बलाबल पाहिल्यास श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते, शेवगावात भाजपच्या मोनिका राजळे या आमदार आहेत. विखेन विरोधात गेली लोकसभा लढलेले अजित पवार गटाचे संग्राम जगताप नगर विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात, तर कर्जतचे आमदार रोहित पवार, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. पाथडीचं राजकारण मोनिका राजळे यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठीच संगमनेरचे बाळासाहेब थोरात यांच्यासोबत निलेश लंकेंनी मध्यंतरी गाठभेट घेतली होती. आता बाळासाहेब थोरात निलेश लंकेंना किती मदत करतात हे पाहणं गरजेचं आहे. परंतु यामध्ये महत्वाचं घराणं जे आहे ते कडिले घराणं आहे आणि कडिले घराण्यासोबत जुळवून घेण्यासाठी निलेश लंकेंना संग्राम जगतापांसोबत जुळवून घ्यावं लागणार आहे. एकंदरीत काय तर विखे, जगताप, कडिले, राजळे आणि कोतकर हे सगळे घराणं आपापसात जे आहेत ते जुळेत. यामध्ये वेगळे पडतात ते निलेश लंके. निलेश लंके यांचंच कोणत्या सोयऱ्या धायऱ्यासोबत कुठलंही राजकीय संबंध आणि नाते संबंध जे आहेत ते दिसून येत नाही. त्यामुळे आता या सगळ्या सोयऱ्यांच्या विरोधामध्ये निलेश लंके टिकतील का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अर्थात हे सगळ्या नात्या गोत्यांच्या राजकारणामध्ये जर मतदारांनी निलेश लंकेंना साथ दिली तर काही सगणित बदलू सुद्धा शकतं. परंतु त्यासमोर सुजय विखे पाटील यांचं सुद्धा एक मोठं आव्हान असणार आहे. याबाबत नगरकर तुमचं मत काय आहे कमेंट करायला अजिबात विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि निलेश लंके की सुजय विखे योग्य उमेदवार कोण कमेंट जरूर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.